करंजाडेमधील पाण्याची समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून लावण्यात आलेल्या बुस्टर पंपचे सरपंच मंगेश शेलार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले भारतीय जनता पार्टीचे करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच मंगेश शेलार उपसरपंच सागर आंग्रे शहर अध्यक्ष मिरेंद्र शाहारे यांच्या सह भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी पाण्याची समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न ते करत होते त्यांच्या अथक पाठपुराव्याने अखेर पाणी प्रश्न हा मार्गी दिसून येत आहे त्यानुसार लावण्यात आलेले बुस्टर पंप कार्यान्वित करण्यात आले आहे यामुळे बारा तासाने भरणारी पाण्याची टाकी ही सहा तासाने भरेल आणि करंजाडे शहरातील रहिवाशांना आधीप्रमाणे दिवसातून दोन वेळा पाणी पुरवठा केला जाणार आहे या बुस्टर पंपाचं उद्घाटन सरपंच मंगेश शेलार यांच्या हस्ते झालं यावेळी भाजपचे विभागीय अध्यक्ष कर्णा शेलार उपसरपंच सागर आंग्रे शहर अध्यक्ष मिरेंद्र शहारे ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार भोईर माजी ग्रामपंचायत सदस्य नाथाबाई भरवाड बळीराम भोईर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबून रहा अपडेट